पाय आपण मंचावरती यायचं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय प्रभारी तथा राजकारणाचे महामेरू सन्माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विश्वासू सहकारी बाळामामा म्हात्रे यांचं या मंचावरती आयोजकांच्या वतीने अर्थात विजयभाऊंच्या वतीने अगदी मनपूर्वक स्वागत. मी विजयभाऊंना विनंती करेन की आपण सन्माननीय प्रथमदा बाळामामा म्हात्रे यांना सन्मानित करायचंय. उपस्थित मायबाप प्रेक्षकांना विनंती एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत सन्माननीय बाळामामा म्हात्रे यांच्यासाठी. अगदी काही दिवसांपूर्वी ज्यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती केलेली आहे आदरणीय खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा सन्माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या माध्यमातून असे सन्माननीय अग्रगण्य उद्योजक बाळामामा म्हात्रे यांना सन्मानित केलं जात आहे. या ठिकाणी विजयभाऊंचा अभिष्टचिंतन सोहळा देखील बाळामामांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा केक कापून साजरा केला जातोय. त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. उपस्थित मान्यवरांच्या सुवर्ण हातांनी विजयभाऊंचा अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. धन्यवाद. यानंतर रायटिंगचा रेडी राहायचंय. आमचा विजय यानंतर मी विजयभाऊंना विनंती करेन की आपण या मान्यवरांना सन्मानित करायचं आहे. विजय भाऊ विजय भाऊ जन सेवक आला. आमचा विजय दादा विजय दादा समाज सेवक आला. आमचा विजय भाऊ विजय भाऊ जन सेवक यानंतर सन्माननीय मोरेश्वर अन्नातने यांना सन्मानित करतील विजयभाऊ देशेकर अध्यक्ष वॉर्ड क्रमांक 10 तथा माजी जिल्हा सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोरेश्वर अन्नातने यांना सन्मानित करतायत विजयभाऊ देशेकर. यानंतर सन्माननीय रामजी भोईर यांनाही सन्मानित केलं जाईल. रामजी भोईर यांना विनंती असेल आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपल्या टिटवाळा मांडा टिटवाळा परिसरातील सन्माननीय उद्योजक रामजी भोईर यांनाही सन्मानित केलं जात आहे. यानंतर सन्माननीय विजयजी भोईर यांनाही आपण सन्मानित करतो आहोत. विजयजींना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय विजयजी भोईर साहेब. यानंतर प्रभाग क्रमांक 6 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष सुहासजी कांबळे यांना विनंती असेल की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय कमलेशजी नांगरे यांनाही आपण सन्मानित करतो आहोत. कमलेशजींना विनंती आहे की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे संतोष दीक्षित यांनाही आपण सन्मानित करतो आहोत. आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर विजयभाऊंचे बंधू तथा देशेकर कुटुंबियांचे सदस्य सन्माननीय सतीशजी देशेकर आपणास विनंती की आपण देखील आपला शुभसन्मान स्वीकारायचा आहे. आपण देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालात. आपले देखील अगदी मनपूर्वक स्वागत. किशोरजी राठोड आपण देखील आपला सन्मान स्वीकार करायचा आहे. किशोर राठोड त्याचप्रमाणे श्रीकांतजी आपण देखील आपला सन्मान स्वीकार करायचा आहे. या श्रीकांतजी आपला सन्मान स्वीकारा. मान्यवरांना विनंती असेल की
सहकार्य करा, धन्यवाद। यानंतर मी बाळामामा मात्रे यांना विनंती करतो की आपण काही शब्द सुमनांनी शिवसेना मांडा टिटवाळा शाखा आयोजित तसेच संकल्प प्रतिष्ठान आयोजक विजय भाऊ देशेकर गेली 8 वर्ष हा महोत्सव इथं मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। मी दुसऱ्यांदा इथं आलेलो आहे, मागे जेवढा प्रतिसाद बघितला त्याहीपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद यावेळेस देखील आहे आणि या महोत्सवाला शुभेच्छा देताना एक दुग्ध शर्करा आयोग आहे, सन्माननीय विजयभाऊ देशेकर यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि म्हणूनच आजच्या ह्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि देवी मातेच्याने प्रार्थना करतो की त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही आजच्या दिवशी प्रार्थना करतो। महोत्सवात देखील शुभेच्छा देतो। विजय भाऊने एवढंच सांगेल की आपण खूप छान काम करता, खूप प्रयत्न करत आहात। मी एवढं ऐकलंय, भगवान की या देर है अंधेर नाही, एक दिवस नक्कीच तुमची देखील हाक त्या ईश्वरापर्यंत पोहोचेल, तुम्हाला देखील तुमच्या कार्याची पोचपावती पोहोचेल, एवढंच मी आजच्या दिवशी सांगतो आणि तुमच्या भविष्याविषयी सुयोग्य चिंतितो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मामा, खरं तर तुमच्यासारख्या थोरामोरांचे थोरांचे आशीर्वाद हे सदैव आमच्या पाठी असू द्या, ह्याच एक शुभेच्छा आम्हाला प्रोत्साहन देतात आणि या प्रोत्साहनाचं रूपांतर तुम्ही समोर बघत असाल की ह्या कार्यक्रमाच्या उत्स्फूर्त प्रतिसादात तयार होत आहे। आपण येथे आलात, या रंगमंचाची शोभा वाढवली, असंच प्रेम असंच लोभ सदैव आमच्या देशेकर कुटुंबियावर आणि टिटवाळा महोत्सव समितीवर असू द्या। तसं तर देशेकर कुटुंबियाचं आणि तुमचं मला वाटतं बऱ्याच वर्षानुवर्ष नातं आहे। आमचे मोठे बंधू सतीश भाऊ हे सतत तुमच्याबद्दल आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात। मामांच्या म्हणजे आम्ही तर ऐकत असतो पण सतीश भाऊंच्या तोंडून नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी ऐकत असतो। आपली देखील महागणपतीजींनी प्रार्थना करतो की आपण देखील आता काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश केलेला आहे। आपल्याला देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये खूप खूप शुभेच्छा। आपल्या हातून या ठाणे जिल्ह्यासाठी भरीव कार्य घडो हीच टिटवाळ्याच्या महागणपतीचरणी प्रार्थना करतो आणि मला आपण येथे येऊन शुभेच्छा दिला त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। मी राजू